Thank you, Mr. Jain, for reminding me that we can also speak in Marathi. Shri Girish Mahajanji, Shri Ram Shindeji, Shri Praveen Pradesi, Dr. Anand Bang, Kiyatikandu Prasthit, Vivitha Sanstanchi Kadadikari, and Prasthit Bhaginiyani Bandhunu. आज एक अत्यंत महत्त्वाचा सोहळा आपण सर्वांनी या ठिकाणी अनुभवला आणि ज्याचा उल्लेख झाला परहॅप्स दिस इज द वन ऑफ द बिगेस्ट पार्टनरशिप बिटवीन द गव्हर्नमेंट अँड द प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्स और दोज हू आर डुईंग फिलॅन्थ्रॉफी इन देअर फील्ड्स. मी बघत होतो तर जवळजवळ 62 एमओयूज आज आपण या ठिकाणी साईन केले आहेत आणि सहज मी त्याचा हिशोब लावत होतो इन टर्म्स ऑफ इन्व्हेस्टमेंट 500 रुपयाचे एमओयूज आज आपले झाले 500 crores. मोर देन दॅट दीज एमओयूज इम्पॅक्ट directly lives of at least 3 million people and indirectly 5 million people. Visheshta healthcare cha sector madhe ani water conservation cha sector madhe itke diverse MOUs aaj apan ya tikani kele ahet ani tyatlo samanya manasacha jivan badalyacha ka आज या पार्टनरशिपमुळे होत आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सातत्याने हा प्रयत्न केला की सरकारच्या पलीकडे जाऊन जे चांगली काम करणारे लोक आहेत, संस्था आहेत, फाउंडेशन्स आहेत, यांच्याशी कशा प्रकारे पार्टनरशिप करता येईल आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह आम्ही त्यातनं सुरू केले. आपण नेहमी लोकसहभागाबद्दल बोलतो, आपण नेहमी म्हणतो की पीपल्स पार्टिसिपेशन इन डेमोक्रेसी आणि साधारणपणे सरकारला असं वाटत असतं की सगळ्या गोष्टी आम्हाला समजतात, सगळ्या गोष्टी आम्हीच करू शकतो, सगळ्या गोष्टीचा कॉम्पिटन्स आमच्याकडे आहे. पण मला असं आढळलं की सरकारच्या बाहेर खूप लोक अतिशय चांगलं काम करतात, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणतात, ते त्यांचं स्वयंप्रेरणेनं करतात. इट इज देअर ओन इनिशिएटिव्ह, दे आर सेल्फ इन्स्पायर्ड. आणि मग असे जे सगळे सेल्फ इन्स्पायर्ड इंडिव्हिज्युअल्स असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, यांना जर सरकारच्या सोबत आणलं तर यांचा फोकस, यांची कमिटमेंट, यांचे रिसोर्सेस, यांची टेक्नॉलॉजी आणि सरकारचं एक ऑर्गनाइज्ड अशा प्रकारची मशिनरी, या दोन गोष्टींची सांगड आपल्याला घालता येईल आणि हे काम अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल, अधिक चांगल्या प्रकारे परिवर्तन घडवता येईल. आणि त्यातनं वेगवेगळ्या प्रकारचे इनिशिएटिव्ह सुरू झाले, BSTF असेल, महापरिवर्तन असेल, सहभाग असेल, वेगवेगळ्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून चांगलं काम करणाऱ्या लोकांना जुळून घ्यायचं आणि त्यांच्या कामाला देखील चालना मिळते आणि लोकांनाही त्याचा फायदा होतो अशा मानसिकतेतनं हे संपूर्ण काम आपण सुरू केलं. आज खरं म्हणजे जलयुक्त शिवारसारखी आपली जी योजना आहे, मी तर असं म्हणेल की स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये इतका प्रचंड लोकसहभाग लाभलेली दुसरी कुठली योजना नाही. 16,000 गावं ही आज वॉटर न्यूट्रल झाली आहे आणि या 16,000 गावांमध्ये सरकार आणि स्वयंसेवी संस्था, नागरिक यांचं जे काही कोलॅबोरेशन आपल्याला पाहायला मिळत आहे ते अनप्रेसिडेंटेड आहे, हे यापूर्वी कधी झालेलं नाही.
आणि आता आज आपण जे वॉटर कन्झर्वेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एमओयूज केले आहेत, विशेषतः जीडीजीएस मध्ये आपण गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार की ज्यातलं मगाशी अमित चंद्राजींनी सांगितलंय खरंय की ही संकल्पना योग्य प्रकारे दाबवली तर त्यातलं सस्टेनेबिलिटी तर होईलच, रिस्टोर द इकोलॉजिकल बॅलन्स आणि सगळ्यात महत्वाचं आहे की ऍग्रीकल्चर मधला डिस्ट्रेस हा यातला आपण सॉल्व्ह करू. आणि आज खर तर ज्या विविध संस्थांनी एमओयू केले आहेत या प्रत्येक संस्थेनं गेल्या 2-3 वर्षामध्ये इतकं प्रचंड काम याच्यामध्ये केलं आहे, म्हणजे अमित चंद्राजी असतील, टाटा ट्रस्ट असेल, भारतीय जैन संघटना असेल, अनुलोम असेल, मानवलोक असेल, अनेकांची नावं घेतात, इतकं प्रचंड काम या ठिकाणी केलं आहे आणि आज त्याच्यामध्ये वी आर गोइंग अ स्टेप फर्दर. आणि मला विश्वास आहे की सातत्याने दुष्काळाच्या सावटाखाली जो महाराष्ट्र आपल्याला दिसतो त्या महाराष्ट्राला या दुष्काळातून मुक्ती देण्याचं काम या सगळ्या कोलॅबोरेशन मधून आपण या ठिकाणी करू. विशेषतः हेल्थकेअरच्या सेक्टरमध्ये आज जे विविध एमओयूज या ठिकाणी झाले आहेत हे देखील अत्यंत पाथ ब्रेकिंग अशा प्रकारचे आहे. आज सत्यसाई फाउंडेशननी जे आपल्यासोबत एमओयू केलाय मी त्यांच्या ग्राउंड ब्रेकिंग करता त्या ठिकाणी गेलो होतो आणि सच अ युनिक कॉन्सेप्ट अशा प्रकारचं हॉस्पिटल की जिथे बिलिंग काउंटर्स नाही आहे. आणि खरोखर मी सांगतो की आज जी आमची लहान मुलं आहेत यांना ज्यावेळेस अशा प्रकारच्या सर्जरीची आवश्यकता पडते विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्याला जी कॉस्ट आहे ती विचारात घेता ती योग्य वेळेत सर्जरी केलीच जाते, त्याचा परिणाम होतो की ती मुलं त्यांचं आयुष्य 18 वर्ष ते 20 वर्ष एवढंच राहत, त्याच्यापुढे ते जगू शकत नाही. अशा सगळ्या मुलांना आज या ठिकाणी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. विविध प्रकारचे जे काही इनिशिएटिव्ह या ठिकाणी आहेत विशेषतः मेंटल हेल्थ मध्ये हा एक आपल्या समाजातला अत्यंत नेग्लेक्टेड अशा प्रकारचा एरिया आहे की ज्याच्यामध्ये अनेक मिसकन्सेप्शन्स आहेत, टाबू आहेत आणि त्यातलं एक खूप मोठी व्हल्नरेबिलिटी तयार झाली. आणि मला असं वाटतं की आता हे जे काही आपण विविध इनिशिएटिव्ह त्यात वेगवेगळ्या संस्थांच्या सोबत घेतले आहेत ते अत्यंत महत्वाचे की ज्यातलं एक मोठा सेक्टर आपण त्यातनं ऍड्रेस करणार आहोत. आणि मला असं वाटतं की हेल्थ सेक्टरमधले आजचे जे सगळे एमओयू आहेत हे जे लोक खऱ्या अर्थानं वंचित आहेत त्यांच्याकरता आपण मोठ्या प्रमाणात महापरिवर्तनात त्यांच्या जीवनात परिवर्तन आणणार. आमचे डॉक्टर्स असतील की ज्यांनी या ठिकाणी आपले कमिटमेंट दिले आहेत, 1000 ऑपरेशन्स करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. अँड विथ सच अ बिझी लाईफ आणि प्रॅक्टिस हे कमिटमेंट मला असं वाटतं खरंच खूप मोठं आहे. या ठिकाणी ओरल हेल्थ हा देखील आता अतिशय अडचणीचा विषय आलेला आहे. आणि खरं आहे की विशेषतः आम्ही ज्यावेळेस नागपूरमध्ये नागपूर डेंटल कॉलेजच्या माध्यमातून विशेषतः गडचिरोली आणि या सगळ्या भागामध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर आनंद मग यांचे वडील मुक्तिपथ एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा त्या ठिकाणी कार्यक्रम चालवत आहे डिएडिक्शनचा, त्या ठिकाणी ज्यावेळी अशा प्रकारचे टेस्ट केल्या इतक्या मोठ्या प्रमाणात
सर्व वयोगटांमध्ये महिलांमध्ये सगळ्यांमध्ये कॅन्सरची संभावना त्या ठिकाणी दिसली की ते अक्षरशः धक्कादायक अशा प्रकारचा नंबर होता. म्हणून अत्यंत ह्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या झाल्या. खरं म्हणजे आज जे एमओयू झाल्यात आणि जी मंडळी या ठिकाणी आहेत या प्रत्येकाच्या बद्दल मी या ठिकाणी भरभरून बोलू शकतो, इतकं उत्तम काम आपण सगळी लोक करतात. खरं म्हणजे मेहता साहेबांनी त्या ठिकाणी मला स्टँडिंग ओव्हेशन दिलं, पण ते खरं तर तुम्हाला दिलं पाहिजे. मी फक्त या ठिकाणी मला असं वाटतं की एक ज्याला इंटरमिजिएटरी म्हणतो अशा प्रकारची माझी भूमिका आहे, एक फॅसिलिटेटर आहे. आणि दुसरं जर या ठिकाणी खरोखर अशा प्रकारच्या टाळ्या जर कोणा करता असतील तर ती आमच्या टीम करत आहे. अँड स्पेशली आय वुड लाईक टू मेन्शन अबाउट डॉक्टर आनंद बंग. अतिशय सुशिक्षित डॉक्टर, पण त्यांच्या घरातली परंपरा ही सामाजिक कामाची आहे. आणि गेले 3-4 वर्ष ज्या प्रकारे त्यांनी सोशल सेक्टरमध्ये काम केलंय त्या अशा प्रकारचे सगळे इनिशिएटिव्ह तयार करणं, सगळ्या संस्थांना एकत्रित आणणं हे प्रचंड मोठं काम या ठिकाणी ते करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी सगळी टीम आहे, आमचे सगळे सेक्रेटरीज आहेत, की जे त्यांच्या कामाच्या पलीकडे जाऊन एक सोशल अँगल देखील डोक्यात ठेवून या सगळ्या कामामध्ये कॉर्डिनेशन करतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं या ठिकाणी शक्य झालंय. आणि म्हणून मी अतिशय मनापासून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आणि आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित येऊन निश्चितपणे हे महापरिवर्तन घडवू आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून त्याच्या चेहऱ्यावर हास्य बोलवण्याचं काम निश्चितपणे आपण सगळे मिळून करू हा विश्वास व्यक्त करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.